दुसरा चेंडू होता खराब असं छत्रसिंग बघायला भेटलं तिथं। परंतु चेंडू जातो चार धावांसाठी चौकार। चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा फलंदाज अजय। चौथा चेंडू होता निर्धाव असा चेंडू टाकताना आता मात्र गोलंदाज अनिकेत। चार चेंडू बारा धावा भोया षटकातील पाचवा चेंडू। ओहो पाचवा चेंडू सुरेख असा फटका चेंडू जाईल निघून सहा धावांसाठी षटकार। ओहो शेवटचा चेंडू होता निर्धाव असा चेंडू। षटक संपलंय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 18 धावा। दुसरा षटक घेऊन आलाय तो ऋषी। बघूया नितेश भोईर पहिला चेंडूचा सामना करतील नितेश भोईर। ओ पहिला चेंडू होता सुरेख असा फटका म्हणावा लागल चेंडू जातो वन बाउन्स चार धावांसाठी चौकार। पहिल्या चेंडूवरती चौकार लागवला नितेश याने। बघूया दुसरा चेंडू ओ दुसरा चेंडू त्याच दिशेने परंतु हा चेंडू निघून जाईल सहा धावांसाठी षटकार। पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती हा षटकार। बघूया तिसरा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज नितेश। ओहो तिसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने
आता मात्र चांगलंस शत्ररक्षण झालंय तिथं आणि दुसरी धावीचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण। जर बघायला गेलं तर 3 चेंडूवरती 12 धावा ठोकल्याय फलंदाज नितेशाने। चांगल्याशी फटकेबाजीला आहे संघाकडनं। धावसंख्या जर बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 30 धावा। दुसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या झाली ती 30। बघूया अजून दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे। गोलंदाज ऋषी ओ नक्की झेल उडाला खाली शत्ररक्षक होते परंतु झेल झाला नाही, परिणामी एक धाव पूर्ण। होता चांगलासा फटका अजयच्या बॅटमधून निघालाय परंतु चेंडू जातो डेकलेअरच्या झोन साइड झोन मध्ये 2 धावांसाठी। आता मात्र शेवटचा चेंडू ऋषी याचा, सामना करतील ते अजय। शेवटचा चेंडू होता फुलटा चेंडू होता आणि फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज अजय षटकार। तिसरा षटक घेऊन आलाय तो बाळा। पहिला चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू, बघूया एक धाव पूर्ण परंतु खराब असं शत्ररक्षण, परिणाम चेंडू जातो सिमरनच्या पलीकडे 4 धावांसाठी। नक्कीच बाळाचंही स्वागत करताना फलंदाज नितेश। पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू ओहो पुन्हा एकदा त्याच दिशेने, पुन्हा एकदा चेंडू जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार। त्या तिसरा चेंडू नितेश साठी, पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार। पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर लगातार 3 चौकार आणि तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर पुन्हा एकदा 3 चौकार। सुंदर अशी फलंदाजी करतानी नक्कीच त्याच दिशेने मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता नितेशचा परंतु चेंडू जातो डिकेच्या झोन मध्ये 1 धावेसाठी। चांगल्याशी फटकेबाजी पाहायला भेटते आपल्याला लाहे संघाकडनं। अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे, बघूया 2 चेंडूचा सामना करतील। आता मात्र स्ट्राईकला जातील ते अजय। ओ पाचवा चेंडू, चेंडू हवेमध्ये खाली शत्ररक्षक हर्ष आणि इथं झेल सोडली हर्षाने, परिणामी पळून धावून 1 धाव पूर्ण फलंदाजांच्या मार्फत। चांगल्याशी शत्ररक्षक म्हणून ओळखल्या जाते फुलेनगर बॉईज संघाकडनं हर्ष, परंतु इथं कुठंतरी झेल ड्रॉप झाला परिणामी 1 धाव पूर्ण। आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील, ओ शेवटचा चेंडू होता सुरा एक फटका त्याच्यावरती पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार।
धावसंख्या झाली ती 59. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 59. जर बघायला गेलं तर प्रत्येक षटकामध्ये 20-20 धावा ठोकल्या दोन फलंदाजांनी. शेवटचं षटक घेऊन आलाय करण. पहिला चेंडूचा करण याचा चांगला असा फटका त्याच्यावर, खराब असं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण. आणि काय खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटते आपल्याला इथं फुलेनगर बॉईजकडनं, जिथं एकही धाव नव्हती तिथं चार धावा फलंदाजाच्या खात्यामध्ये जमा करताना. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज अजय. अलगट टच करून एक धाव पूर्ण करताना नक्कीच स्ट्राईकला नितेशला आणायचा प्रयत्न फलंदाज अजय याचा. बघूया शेवटचे चार चेंडू शिल्लक आहे फलंदाज नितेशसाठी. या चार चेंडूमध्ये किती धावा गोळा करतोय नितेश. ओ सुरेख चेंडू आता मात्र चांगली अशी गोलंदाजी आता मात्र करण याच्याकडनं. जर बघायला गेलं तर दोन्ही फलंदाज हे 32 धावांवरती खेळते. अजयचे 32 आणि नितेशचे 32. एक 10 चेंडूमध्ये 32 धावा तर एक 11 चेंडू आणि 32 धावा सुरेख फलंदाजी म्हणा लागेल या दोन्ही फलंदाजाकडनं. ओहो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खाली शत्रक्षक, परंतु कुठल्या प्रकारचा प्रयत्न नाही केला त्या शत्रक्षकाने. त्या परिणामी चेंडू जातो डिक्रीच्या झोनकडं दोन धावींसाठी. जर बघायला गेलं तर फुलेनगर बॉईज संघाने अजूनही एकही अवांतर धाव दिली नाही, परंतु तरी धावसंख्या जर बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 66. अजून या षटकातील तीन चेंडू शिल्लक आहे. बघूया तीन चेंडूचा कसा सामना करतील फलंदाज नितेश. चौथा चेंडू होता नक्कीच नितेश हा हुकला चुकला आणि मुकला अशी काहीतरी गती या फलंदाजाची झाली इथं. चौथा चेंडू होता लो फुलटा चेंडू होता. सुंदर असा चेंडू टाकला इथं गोलंदाज करण येणे. चार चेंडू या षटकातील झालेले, अजून दोन चेंडू शिल्लक आहे. पाचवा चेंडू निर्धाव असा चेंडू. आता मात्र इनिंग मधील शेवटचा चेंडू करण याचा. तर बघायला गेलं ना तर या करण याला चांगलीशी गोलंदाजी केली आहे. नक्कीच पहिला चौकार म्हटलं तर खराब असं क्षेत्ररक्षण झालं होतं, त्या कारणास्तव तो चौकार गेला. त्यानंतर जर बघायला गेलं तर चांगलीशी गोलंदाजी केली या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू होता फुलटा चेंडू होता लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातो सिमेरच्या पलीकडं चार धाव्यांसाठी चौकार.
फलंदाजी ट्रैक वरती हर्ष आणि अक्षय स्ट्राइक ला इथे अक्षय नॉन स्ट्राइक ला इथे हर्ष बघूया गोलंदाजी ट्रैक वरती येईल गोलंदाज सागर पहिला चेंडू सागर याचा ओहो फुलटा चेंडू होता चेंडू हवे मध्ये नक्की क्षेत्ररक्षक आले धावून पळून एकच धाव पूर्ण केली फलंदाज अक्षयने चोवीस चेंडू एकाहत्तर धावांचं लक्ष्य आहे बघूया पहिल्या चेंडूवरती सिंगल काढून दिली ती हर्षला जर हर्ष म्हटलं तर मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे ओ पुलटा चेंडू होता हर्ष याने पाठवला सिमिर पलीकडे वन बाउन चार धावीसाठी चौकार हो आता मात्र लेग साईडच्या दिशेने चांगला असतो फटका चांगला शस्त्र म्हणावं लागेल तिथं आणि एकेच धावीवरती समाधान मानावं लागेल फलंदाज हर्षला धावसंख्या झाली ती सहा तीन चेंडू सहा धावा वाईट चेंडू अवंतराशे एक धाव धावसंख्या भर धावसंख्या झाली ती सात तीन चेंडू सात धावा ओ सुरेख असा फटका लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय वन बाउन चार धावेसाठी चौकार बघूया पाचवा चेंडू ओ ऑफसाईडच्या दिशेने खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल बाद व्हावं लागेल इथं अक्षयला पहिला गडी बाद साठी येतोय तो अनिकेत पाच चेंडू आणि अकरा धावा जर जिंकायचा असेल ना तर खूप मोठे फटके मारणं खूप गरजेचं कारण का चोवीस चेंडू आणि एकतीस एकाहत्तर धावांचं आव्हान होतं जर बघायला गेलं तर आता पाच चेंडू आणि अकरा धावा झाले पुन्हा एकदा काय होतंय तर पुन्हा एकदा गडी बाद होतानी एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अकरा दोन गडी बाद फलंदाजीसाठी आलाय तो बाळा आणि गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन निलेश ओहो निलेशचा पहिला चेंडू चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू जातो क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरनं चार धावांसाठी चौकार
आता मात्र सुरेखाचा फटका, एक डाव पूर्ण एकच डावावरती समाधान। पुन्हा एकदा गोलंदाज निलेश, ओ आता मात्र सुरेख गोलंदाजी, आता मात्र चांगली अशी गोलंदाजी, कुठल्या प्रकारचा फटका मारून दिला नाही, परंतु चेंडू जातो बाईकच्या स्वरूपामध्ये दोन धावांसाठी। निलेश भोईर यांना सुवर्णाची संधी आहे, जर आपण गोलंदाजी केली त्या गोलंदाजीवरती जर विकेट घेतले, देवांश भोईर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल। पुढील चेंडू निलेश यांचा, ओहो आता मात्र सुरेख चेंडू, निर्धाव असा चेंडू, अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील, आणि नितेश भोईर यांना सुवर्णाची संधी आहे, जर आपण षटक टाकलं त्या षटकामध्ये जर विकेट घेतला तर देवांश भोईर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक दिल्या जाईल। आता मात्र वाईट चेंडू, अवंतराशी एक धाव, ओहो चांगला असा फटका होता, परंतु चेंडू गेला डिक्लेअरच्या झोनकडे एक धावेसाठी। बघूया षटक संपलंय, नक्कीच नितेश भोईर येत आहे का, त्यांच्यासाठी सुवर्णाची संधी आहे, जर आपण षटक टाकले त्या षटकामध्ये जर विकेट घेतला तर देवांश भोईर यांच्याकडनं 501 रुपये प्रत्येक विकेटला। तिसरा षटक घेऊन आला तो सचिन, चांगलासा चेंडू सचिन याचा, आणि एक धाव पूर्ण करतोय का, नक्कीच एक धाव पूर्ण केली फलंदाज हर्ष याने, जर बघायला गेलं तर 24 चेंडू आणि 71 धावांचं लक्ष होतं, परंतु आतापर्यंत चांगल्याशी गोलंदाजी केली आहे, लाही संघाने कुठल्या प्रकारचे मोठे फटके मारून दिले नाही। हा चांगला असा फटका आहे तिथं फलन क्षेत्ररक्षणासाठी, अजय चांगलासं क्षेत्ररक्षण तिथं अजयच्या मार्फत। 2 चेंडू 2 धावा खर्च करताना गोलंदाज सचिन, हो आता मात्र तिसरा चेंडू निर्धाव चेंडू, चांगलीशी गोलंदाजी। डिक्लेअरच्या झोन मध्ये बॅट कट असल्यामुळे एक धाव, चांगलासा चेंडू स्टेटच्या दिशेने चेंडू जातोय, चांगलासा क्षेत्ररक्षण तिडा अजय यांच्याकडनं, पुन्हा एकदा एकच धाव। षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे, चांगलीशी गोलंदाजी करताना सचिन आपल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या, 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघायला गेली तर धावसंख्या आहे ती 25 धावा। आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश भोईर, आणि जर सुवर्णाची संधी आहे
देवांश भोईर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटला दिले जाईल आणि पहिला चेंडू खराब टाकलाय. वगैरे पुन्हा एकदा सुरुवात करतानी नितेश भोईर पुन्हा एकदा खराब चेंडू, लगातार दुसरा चेंडू वाईट टाकतानी. अजून जर एक वाईट टाकला तर देवांश भोईर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या गोलंदाजाला. बघूया पारितोषिक मिळवतोय का गोलंदाज नितेश भोईर. हो नक्कीच वाईट चेंडू होता परंतु फलंदाजांनी तो चेंडू बॅटला लावला त्या कारणास्तव एक धाव पूर्ण केली. ओहो दुसरा चेंडू होता, निर्धावाचा चेंडू पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, नक्कीच दोन चेंडू वाईट टाकले होते त्यानंतर चांगला असा कम बॅक करताना गोलंदाज नितेश. बघूया तिसरा चेंडू, नक्कीच चांगला असा फटका मारायचा प्रयत्न होता हर्ष याचा परंतु मोठे फटके. पुन्हा निर्धाव असा एक चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे, या दोन चेंडूवरती जर गडी बाद केला तर 501 रुपयाचं पारितोषिक. हो सुरय गोलंदाजी, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नक्कीच पारितोषिक माझ्याकडे जमा झालंय, जर एक विकेट घेतला तर 501 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल देवांश भोईर यांच्याकडनं. ओहो शेवटचा चेंडू होता परंतु सामना जिंकला इथं लाही संघाने.